नमस्कार मित्रांनो, ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये सर्वांचं स्वागत। तर आज आपण जाणून घेणार आहोत की नांगरटीचं नेमकं रहस्य काय आहे, नांगरट कशा पद्धतीनं केली पाहिजे, आणि जे आपले ट्रॅक्टर मित्र असतील तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे, कारण भरपूर काही गोष्टी आपल्याला या व्हिडिओमधून शिकायला मिळणार आहेत। तर माझ्या मते मी सांगण्यापेक्षा अगोदर दाखवतो आणि त्यानंतर आपण यावर बोलूयात। तर हा माझा 16 इंची PSW नांगर आहे आणि हे जे शेत दिसत आहे तर हे पूर्ण सोयाबीनचं, आणि तण पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीनं पूर्ण काँग्रेस उगवलं आहे, अक्षरशः इथं हरित क्रांती झाली पूर्ण। आणि जर इकडं पाहिलं तर तास एकदम सरळ, तासाला तुम्हाला कुठंही वळण दिसणार नाही। त्यानंतर ही जी पडलेली थप्पी आहे हे फक्त तुम्हाला काँग्रेस पाहूनच समजू शकतं की एक्झॅक्टली किती तास पडलेत, पण जर माती जर पाहिली तर मातीतून मात्र तुम्हाला अजिबात काही कळणार नाही की तास किती मारलेत आणि कसे मारलेत। तर ही कला आपल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला जमली पाहिजे, फक्त स्पीड हा महत्त्वाचा नसतो। आणि बरेचसे ड्रायव्हर असे पण आहेत की जे खूप वर्षापासून नांगरटी करतात आणि तो स्पीड जरी त्यांचा असला जास्त असेल तरी ती नांगरट त्यांची मेंटेन असते। समोर पहा कशा पद्धतीनं एका साईडला खूप दाट काँग्रेस आणि एका साईडला ते पूर्ण गाडलेलं 5-10% फक्त वर दिसत आहे। तर हे अशा पद्धतीची नांगरट झाली पाहिजे। आणि हे खाली जी थप्पी दिसते, धडी दिसते, तर ही धडी पूर्ण सारखी पडली पाहिजे जेणेकरून हा जो कचरा आहे हा पूर्णपणे गाडला जाईल। आणि तो गाडला म्हणजे किमान आपलं काहीसं खत आपल्या शेतात पण तयार होईल। नांगरटही पाहू शकता, नांगरट पूर्ण खोल होते, तुमचा स्पीड हा मॅटर करत नाही त्या नांगरटीसाठी। आणि ही जमीन पण अशी आहे की यामध्ये ढेकळ जास्त निघणार नाहीत पण खूप हार्ड जाते, कारण मुळात ही पूर्ण ब्लॅक सॉइल आहे आणि चिकट जमीन असल्यामुळं थोडासा त्रास होतो। तर आता आपण ही पण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की अशी जी धडी पद्धत आहे नांगरटीची तर ही कशा पद्धतीनं सेटिंग करावी लागते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पूर्ण धडी सारखी पडायला आणि ती सोपी जायला जे तास आहे तर हे तास पूर्ण सरळ पाहिजे। तुम्ही पूर्ण पाहू शकता एकदम सरळ रेषेत एकदम दोरीत हे तास आहे। तर अशा पद्धतीचंच तास आपल्याला जमलं पाहिजे। तर ते त्यासाठी काय काय आपल्याला सेटिंग लावायची हे मी तुम्हाला दाखवतो। तर हा आहे 16 इंची पॉप्युलरचा नांगर। इथं जर पाहिलं तर ही टॉपलिन आहे, टॉपलिन, टॉपलिंक आणि टॉपलिन असे वेगवेगळ्या भागात आपल्याकडं त्याला बोललं जातं। तर मुळात ही इथपर्यंत पूर्ण टॉपलिन आहे आणि हे जे 5-6-8 दिसतात तर ही लांबवलेली आहे। मुळात म्हणजे लांबवणं म्हणजे काय की जो पुढचा फण आहे तो थोडासा वर घेणं आणि मागचा जो आहे तर हा जो मागचा फळ दिसतोय तो खाली सोडणं आणि हा वर घेणं, ट्रॅक्टर वर घेतल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईलच। आणि ही जर पूर्ण पॅक असेल तर जो पुढचा फळ आहे हा खाली लावणं आणि मागचा जो आहे हा वाला फळ तर तो वर घेणं। तर आता यामध्ये काय असतं की ज्यावेळेस आपण टॉपलिन पूर्ण आखडलेली असते म्हणजे जो नांगर आहे हा दातावर चलणं असं त्याला म्हणतात। हा जर दातावर चलत असेल तर जे पुढचं तास आहे हे तुम्हाला जास्त लागलेलं मिळेल आणि जे मागचं आहे तर हे मागचं खूप खाली राहिलेलं दिसेल। आणि जर टॉपलिन खूप जास्त लांबवली तर मागचा तास खूप जास्त वर दिसेल आणि पुढचा जो फळ आहे पुढचा तर तो लागणार नाही। मग त्यासाठी ही जी टॉपलिन आहे तर ही पूर्ण बॅलन्स ठेवायची जेणेकरून मागचा आणि पुढचा फळ दोन्हीही सारखे लागतील। आणि ज्यावेळेस दोन्ही फळ सारखे लागतील त्यावेळेस तुम्हाला ही अशी दडी दिसेल म्हणजे थप्पी दिसेल। आणि जे मटेरियल आपल्या शेतात आहे तर ते सुद्धा जवळजवळ 80% पूर्ण झाकलं जाईल। त्याच्यानंतर यात आता दुसरी सेटिंग जी आहे तर ही थोडीशी किचकट आहे आणि ही सेटिंग इथं मांडीमध्ये असते, या मांडीत। तर आता याचा असं आहे की 2 तास सारखे पडतात पण 1 तास पूर्ण मारलं आणि त्याच्यानंतर दुसरा मारला की तो सारखा पडत नाही, म्हणजे आता हे तास जे दिसतंय। तर आता याला जोडून जर 1 तास मारलं
तर 2 इंची जी थप्पी आहे तर ती सारखी दिसणार नाही, एक थप्पी खाली दिसेल एक वर दिसेल आणि रेगा रेगा केल्यासारखं ती नांगरत दिसेल। म्हणून ही जी टॉपलिन आहे एकतर आकडावी किंवा लांबावी, म्हणजे हे सुद्धा बॅलन्स असणं महत्त्वाचं आहे। कारण जर ही जर बॅलन्स नसेल तर एक फाळ जास्त लागतो। म्हणजे मुळात कसं आहे की आता हे पहा, जर तुम्ही हा पाहिलं तर हा लेफ्ट हँड ड्राईव्ह आपण याला थोडक्यात लक्षात येण्यासाठी म्हणू, हा जर लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे तर याची जी बाजू आहे या नांगराची तर ही अशी थोडीशी कललेली पाहिजे। त्यावेळेस ज्यावेळेस नांगर लागतो त्यावेळेस थप्पी सारखी पडते इकडं आणि येताना पण ती परत बॅलन्स असली पाहिजे, म्हणजे या प्रमाणात। त्यावेळेसुद्धा नांगर असा चाललेला असेल तर तो असा पाहिजे, म्हणजे प्रॉपरली जर आपण विचार केला इकडे असा आहे तर तो इकडे असा लागेल विरुद्ध, त्यावेळेस आपली ही थप्पी सारखी पडते। तर त्यासाठीसुद्धा आपल्याला इथून बॅलन्स करावी लागते, तर हा बॅलन्स पण घेणं महत्त्वाचं आहे। या दोन गोष्टी जर आपल्याला जमल्या तर एकदम चांगल्या उत्कृष्ट प्रकारची नांगरट आपल्याला करता येईल आणि शेतकऱ्यांसाठी पण ही नांगरट फायद्याची आहे। खोल पण नांगर लागतो, ट्रॅक्टरला जास्त त्रास होत नाही आणि थप्पी खूप सारखी पडते, समनांगरणी आपण ज्याला म्हणतो, तर ती करता येते। तर नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नांगरटीमध्ये खूप काही गोष्टी मॅटर करतात, प्रत्येक गोष्ट आपली सेटिंगवर असतेच असं काही नाही, जमिनीवर पण अवलंबून असते। काही जमिनी दिसायला खूप मोकळ्या दिसतात पण आतमध्ये खूप खूप हार्ड जातं आणि ढेकळ खूप मोठे निघतात। काही जमिनी ढेकळ निघत नाही पण त्या जमिनी खूप हार्ड असतात आणि ट्रॅक्टरला तिथं लव टॉप लव थर्ड करावा लागतो। तर आता मुळात जर पाहिलं तर माझ्याकडे 95008 HP ट्रॅक्टर आहे, त्यामुळे मला शक्यतो लव थर्ड लावायची गरज पडत नाही, लो टॉप किंवा फर्स्ट। आता हे फर्स्टमध्येच निघतं आहे, खूप जास्त हरळ आहे कारण सोयाबीन पेरणीपूर्वी मला मशागत करायला वेळ मिळाला नाही, त्यामुळे यात खूप जास्त हरळी आहे आणि काँग्रेस पण आहे। तर थोडंसं किचकट जड जात आहे पण ट्रॅक्टर मोठा असल्यामुळं काही वाटत नाही आणि 16 इंची नांगर आहे त्यामुळं खोलून नांगरणी होते आणि थप्पी पण सारखी पडते, याचा पण तो फायदा होतोच। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद आणि नक्कीच कळवा की कशा पद्धतीनं तुम्हाला हा व्हिडिओ वाटला आहे। काही कमी जास्त झाले असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तसंच नांगरणीविषयी जर काही अडचणी असतील तरीसुद्धा कमेंटमध्ये विचारू शकता किंवा नांगराचं जे आपण बेंड म्हणतो तर हा बेंड कशा पद्धतीने ओळखायचा याची पण अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा, त्यावरही आपण व्हिडिओ बनवू। भेटूया पुढच्या व्हिडिओत, धन्यवाद।